महाराष्ट्रासह सर्वत्र कोरोनाचा हाहाकार माजलेला असताना कोपरगाव तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासन प्रयत्नशील आहे, परंतु कोपरगाव तालुक्यात अनेक मोठे उद्योजक आहेत। या सर्वांनी एकत्र येऊन सेंट्रलाइज कोरोना एक्शन कमिटी स्थापन करावी असे आवाहन भाजपा युवानेते विवेक कोल्हे यांनी केले आहे। व या कमिटीद्वारे कोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी सर्वांनी मिळून काय काय आवश्यक सुविधा उपलब्ध करता येईल, सर्व सुविधा उपलब्ध करून एक एक रुग्ण या कोरोनाच्या विळख्यातून आपण कसा वाचू शकतो, सर्वांनी सहकार्य केल्यास तालुक्यातील रुग्णांची हेसाण होणार नाही, सर्व रुग्णांना कोपरगावातच सर्व सुविधा मिळू शकतात, यासाठी तहसीलदार व आमदार यांनी सर्वांना एकत्र करून कमिटी स्थापन करावी व सगळ्यांच्या मदतीने या संकटावर मात करावे असे आवाहन औद्योगिक वसतीचे चेअरमन भाजपा युवानेते विवेक कोल्हे यांनी केले आहे। आभार मानतो, जे काय त्यांच्याकडून शक्य आहे त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे। पण आपण जर बघितलं तर नुसतं आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात या महामारीचा हाहाकार झालेला आहे। इटली फ्रान्स सारखे प्रगतशील देशांमध्ये सुद्धा त्यांची व्यवस्था कोलमडलेली आहे। आणि म्हणून हे काय एकट्या दुकट्या प्रशासनाचं काम नाही, निश्चितच आपण अनेक अडचणीवर मात करून आजपर्यंत कोपरगाव तालुका एक आदर्श म्हणून राहिलेला आहे या राज्यासाठी। आणि आपल्याला ज्ञात आहे की हा समृद्ध तालुका आहे, एकेकाळी समृद्ध होता। आणि निश्चितच मला असं वाटतं आणि आपल्या माध्यमातून मी आमदार साहेबांना तसंच या तालुक्यातील तहसीलदारांना आवाहन करतो की सर्वसमावेशक किंवा सर्व घटकांची जर एक मीटिंग बोलवली तर निश्चितच याच्यातून काहीतरी तोडगा निघू शकतो। संजीवनी उद्योग समूह आहे, आपल्याला ज्ञात आहे की मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 7 लाख आणि पंतप्रधान निधीसाठी 7 लाख दिलं, ज्याच्या त्याच्या परीने सगळी मदत गेल्या वर्ष 1.5 वर्षात केलेली आहे। पण ही दुसरी लाट अतिशय भयंकर आहे आणि निश्चितच संयुक्त असे प्रयत्न करण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून मला कुठंतरी असं वाटतं की आमदार महोदय किंवा तहसीलदार साहेबांनी एक संयुक्त अशी जर मीटिंग बोलवली तर त्यामध्ये संजीवनी उद्योग समूह आहे, त्यामध्ये कोळपेवाडी उद्योग समूह आहे, त्यामध्ये समता उद्योग समूह आहे, रेनबो उद्योग समूह आहे, गोदावरी उद्योग समूह आहे, रोहमारे उद्योग समूह आहे, त्याचप्रमाणे ज्योती उद्योग समूह आहे, आपल्याकडं सोमयासारखा मोठा उद्योजक आपल्या तालुक्यामध्ये एक मोठा उद्योग समूह आहे, गायत्री कन्स्ट्रक्शनचं 1200 कोटीचं मोठं रस्त्याचं काम आपल्या तालुक्यातून होत आहे, आत्मा मालिक सारखं एक धार्मिक पीठ आहे, तसंच जनार्दन स्वामी आश्रम आहे, तर निश्चितच पीपल्स बँक असतील आणि अनेक छोटे मोठे जे काय दानशूर लोक आहे या सगळ्यांना बोलून आणि आपण जर बघितलं तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो 2000-4000 कर्मचारी हँडल करायचा, आपत्ती व्यवस्थापन करायचं, ही सगळी यांना सगळ्यांना ज्ञात आहे। आणि निश्चितच हे जर सगळे एकत्र आले तर मी सांगतो तुम्हाला की आपल्याला आर्थिक तसंच इतरही काही जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल निश्चितच मोठ्या प्रमाणे उपलब्ध होऊ शकतं। आपल्याला ज्ञात आहे की ह्या अडचणीवर जर अशाच पद्धतीने माझं असं मत आहे की आपण मात करू शकतो, नाही काही तर काही कोटी रुपये हे सर्वजण आम्ही उपलब्ध करू शकतो आणि एक सेंट्रलाइज कोरोना ॲक्शन कमिटी स्थापन करून त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील हे करण्याची गरज आहे खरं तर असं मी मानतो। धन्यवाद। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा।